नमस्कार. आपण गेल्या व्हिडिओमध्ये इंडेक्स यांचं डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन कसं करायचं, त्यांचे रूल्स काय होते ते पाहिले. ज्यावेळेला बेसिस सेम असतात त्यावेळेला मल्टिप्लिकेशनमध्ये इंडेक्सची बेरीज होते आणि डिव्हिजनमध्ये इंडेक्सची वजाबाकी होते. आणि याच रूल्सवर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 27 आणि 28 सोडवलेले होते. आता आपण आणखीन काही रूल पाहून घेऊ. फर्स्ट रूल आहे ए रेज टू 1 इज इक्वल टू 1 फॉर ए. म्हणजे कोणत्याही संख्येचा इंडेक्स जर 1 असेल त्याची व्हॅल्यू तीच संख्या असते. एचा इंडेक्स 1 होता त्यामुळे उत्तर आपलं काय आलेलं आहे, ए आलेलं आहे. म्हणजे कुठल्याही संख्येचा पहिला घातांक ही तीच संख्या असते. फॉर एक्झाम्पल 5 to 1 इज इक्वल टू 5, 100 और 1000 to 1 इज इक्वल टू 1000. म्हणजे पहिला रूल आपला हा पाहिला आपण आज की इंडेक्सेस हॅव्हिंग पॉवर 1 इज द नंबर इटसेल्फ. ज्यावेळी कुठल्याही संख्येचा घातांक 1 असतो त्यावेळी उत्तर तीच संख्या असते. त्यानंतर आपण सेकंड व्हॅल्यूमध्ये रूल बघूया. ए रेज टू 0 इज इक्वल टू 1. हा रूल असा आहे कोणत्याही संख्येचा 0 इंडेक्स असेल त्या व्हॅल्यू नेहमी काय येते, 1 येते. अँड इंडेक्स इज हॅव्हिंग 0 इंडेक्स द व्हॅल्यू इज ऑलवेज 1. कुठल्याही संख्येचा 0 घातांक हा नेहमी 1 असतो. फॉर एक्झाम्पल ज्यावेळी जास्तीत एक्झाम्पल येतात 10 to 0 इंटू 10 to 0 प्लस 10 to 0 डिवाइड बाय 10 to 0 ह्याची व्हॅल्यू काढा. आता याची व्हॅल्यू काढत असताना आपण कुठल्याही संख्येचा 0 इंडेक्स व्हॅल्यू काय असते, 1 असते. 1 गुणिले 1 अधिक 1 भागिले 1. यानंतर आपण पहिला गुणाकार करू 1 1 1 प्लस हा भागाकार करू 1 1 1 व्हॅल्यू आपल्याला आहे 2. ज्यासोबत किती राहिलेलं आहे 2. तर हे समजून घेत असताना फक्त आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कुठल्याही संख्येचा 0 इंडेक्स हा नेहमी 1 येतो. कुठल्याही संख्येचा 0 घातांक उत्तर काय येतं, 1 येतं. त्यानंतर आपण पुढील एक नियम महत्त्वाचा शिकून घेऊ. तो आहे कुठल्याही निगेटिव्ह इंडेक्सचं पॉझिटिव्ह इंडेक्समध्ये रूपांतर कसं करायचं. फॉर एक्झाम्पल 6 to -8 असेल तर याचं रूपांतर आपण 1/2 1/6 तर 1/6 म्हणजे काय, तर या 6 मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे तो गुणाकारांची संख्या. त्याच्या खाली नेहमी 1 असतो. ज्यावेळेला कुठल्याही संख्येचा घातांक ऋण संख्या असेल आणि तो आपल्याला धनसंख्या करून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा जो बेस आहे तो बेस मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे गुणाकार व्यस्त करून घ्यायचा. 6/1 गुणाकार व्यस्त 1/6 मग याचा घातांक निगेटिव्ह एट लिहायचा, पॉझिटिव्ह एट लिहायचा. फॉर एक्झाम्पल 7/3 रेस टू -5 असेल तर याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करून घ्या 3/7 आणि मग हा इंडेक्स -5 आहे त्याला करून घ्या पॉझिटिव्ह 5 करून घ्या. ज्यावेळेला घातांकित संख्येचं चिन्ह बदलायचं असतं, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करायचं असतं, त्यावेळेला बेस जो आहे हा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स फॉर्ममध्ये लिहायचा आणि मगच तो सिम्बॉल चेंज करायचा. -5 झालं, -8 झालं. फॉर एक्झाम्पल असं जर असेल 3/5 रेस टू -10 तर निगेटिव्ह सिम्बॉल चेंज करायचा, निगेटिव्ह सिम्बॉल कसं ठेवायचा, 3/5 मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स 5/3 आणि मग हे -10 काय करायचं आहे, पॉझिटिव्ह चेंज करून घ्यायचं आहे. म्हणजे इंडेक्सचा सिम्बॉल चेंज करताना आपला बेस जो आहे तो मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स फॉर्ममध्ये मांडणं फार गरजेचं आहे. हा आपला नेक्स्ट रूल होता. त्यानंतरचा जो रूल आहे तो रूल आपण पाहू. पुढचा रूल आहे ए इंटू बी रेस टू एम. म्हणजे ह्या गुणाकाराचा घातांक असेल, ह्या दोन गुणाकारांना कॉमन घातांक आहे, याचा अर्थ हा घातांक जो आहे तो एचा पण आहे आणि बीचा पण आहे. फॉर एक्झाम्पल 5/3 to 10 असं असेल तर हा 10 जो इंडेक्स आहे तो या 5 पण आहे आणि 3 पण आहे. मग हे आपण असं लिहू 5/10 to 3/10 अगदी सेम टू सेम वे भागाकारामध्ये पण हाच रोल राबवतो. फॉर एक्झाम्पल 4/7 to 4 असेल तर हा 4 इंडेक्स 4 पण आहे आणि 7 पण आहे. आपण हे असं लिहू 4/4 / 7/4. म्हणजे जर भागाकाराला किंवा गुणाकाराला कॉमन इंडेक्स असेल तर तो दोघांचाही काय असतो, इंडेक्स असतो. जसं की 5/3 to 10 दॅट मीन्स 5/10 to 3/10 हा 10 इंडेक्स या दोघांचा पण आहे. त्याचप्रमाणे 4/7 to 4 म्हणजे हा 4 या दोघांचा पण इंडेक्स आहे, 4/4/7/4.
त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा बिंदू आहे तो आपण पाहणार आहोत घातांकांचा घातांक आपण पाहू 3^4^5 म्हणजे घातांकाचा पुन्हा काय झालेला आहे घातांक झालेला आहे अशा वेळेला या घातांकाचा काय होतो गुणाकार होतो घातांकाचा घातांक झाला 3^4 × 5 या दोघांचा गुणाकार करायचा इज इक्वल टू 3^20 तुम्हाला हे कसं आलं तर बघा 3^4^5 म्हणजे 3^4 हा बेस पकडायचा आणि हा इंडेक्स झाला हे किती वेळा आपण घेणार आहे पाच वेळा घेणार आहे 3^4 × 3^4 × 3^4 × 3^4 म्हणजे आपण पाच वेळा घेतला आहे आता गुणाकारामध्ये जर बेस समान असेल तर तो बेस आपण कॉमन एकदाच घेतो आणि इंडेक्स काय करतो बेरीज करतो 4 + 4 + 4 + 4 + 4 दैट मीन्स 3^4 + 4 + 8 + 4 + 12 + 4 + 16 + 4 + 20 आपला आंसर आला 3^20 मग एवढी मोठी प्रक्रिया करण्यापेक्षा जर इंडेक्स चा इंडेक्स झाला तर त्या दोन इंडेक्स काय करायचा गुणाकार करायचा उत्तरामध्ये लिहायचा फॉर एग्जांपल आपण आणखी एक एग्जांपल पाहू नेक्स्ट 4^5^-3 असं असेल तर आपण 4 कॉमन इंडेक्स एक बेस घेतला या दोघात आपण काय करणार आहोत गुणाकार करणार आहोत 5 × −3 = 4^5 × 3 = 15 विच इज -15 आता इंडेक्स हा नेगेटिव आलेला आहे 5 × -3 = 15 आपला नेगेटिव इंडेक्स नको असेल तर आपण मगाशीच पाहिलं की याचा मल्टिप्लिकेटिव इनव्हर्स घ्यायचा 4 चा मल्टिप्लिकेटिव इनव्हर्स आहे 1/4 आणि मग याचा सिम्बॉल चेंज करायचा नेगेटिव 15 चा घ्यायचा पॉझिटिव 15 थोडक्यात आपला रूल असा आहे इंडेक्स हा इंडेक्स झाला तर आपण त्या इंडेक्स काय करायचा गुणाकार करायचा आणि या रूल्सच्या आधारे आपण पुन्हा एकदा सगळे रूल समजावून घेऊ आणि पुढील प्रॅक्टिस सोडवायला सुरुवात करू जर ए इज अ रॅशनल नंबर अँड एम एन आर नॉन झिरो इंटीजर्स त्यानंतर पहिला रूल होता फर्स्ट रूल इन मल्टिप्लिकेशन इफ द बेसिस आर सेम तर पाया समान असेल घातांकाची बेरीज होते एम प्लस एन याचं आपण एक्झाम्पल पाहू 5^3 × 5^5 असेल गुणाकार आहे गुणाकारामध्ये पाया समान असतील कॉमन पाया वेगळाच घ्यायचा घातांकाची बेरीज करा 3 + 5 = 5^8 हा पहिला रूल होता सेकंड रूल डिव्हिजनचा होता a^m / a^n त्यावेळेला घातांकाची वजाबाकी होते दॅट मीन्स त्याचा काय एक्झाम्पल पहिला होता आपण 5^8 / 5^3 दॅट इज इक्वल टू 5^8 − 3 दॅट मीन्स 5/5 गुणाकारामध्ये पाया समान असेल घातांकांची बेरीज होते भागाकारामध्ये पाया समान असेल घातांकांची वजाबाकी होते हे ते दोन रूल होते त्यानंतर आपण तिसरा रूल बघितला पॉवर फर्स्ट इज द नंबर इटसेल्फ कुठल्याही संख्येचा पहिला घातांक ही तीच संख्या असते उदाहरणार्थ 5 पहिला घातांक 5 त्याचप्रमाणे 9 पहिला घातांक 9 त्यानंतर चौथा रूल आपण बघितला झिरो इंडेक्स ऑफ एनी बेस हॅविंग व्हॅल्यू 1 कुठल्याही संख्येचा घातांक 0 असेल तर किंमत काय असते 1 असते फॉर एक्झाम्पल 10^0 किती आला होता 1 50^0 सुद्धा किती आला आहे 1 कोणत्याही संख्येचा 0 हा नेहमी 1 येतो त्यानंतर आपण पाचवा रूल पाहिला होता तो पाचवा रूल असा होता की जर आपल्याला इंडेक्सचा इंडेक्स चेंज करायचा असेल म्हणजेच एचा -m असेल आणि हा पॉझिटिव्ह हवा असेल आपल्याला तर ह्या एचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घ्यायचा 1/a आणि मग तो निगेटिव्ह एमचा काय करून घ्यायचा पॉझिटिव्ह एम करून घ्यायचा म्हणजे इंडेक्सचा सिम्बॉल चेंज करताना आपण बेस जो आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेऊनच सिम्बॉल चेंज करायचा मग ह्या 5^3 आहे तर या 5 मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 1/5 आणि मग निगेटिव्ह 3 काय होणार आहे 3 होणार आहे सिमिलरली 2/7 -10 असेल तर त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 7/2 आणि त्याचा निगेटिव्ह 3 काय होणार आहे पॉझिटिव्ह 10 होणार आहे त्यानंतर आपण पुढचा रूल पाहिला होता की इंडेक्सचा इंडेक्स झाला तरी इंडेक्सचा काय होतो गुणाकार होतो तो रूल असा होता
a^m^n म्हणजे घातांकी संख्येचा पुन्हा घातांक झाला तर त्या दोघांचा आपण काय करतो गुणाकार करतो त्या रूट प्रमाणे 5^3^6=5^3^6 = 5^18 हा रूट होता इंडेक्स चा इंडेक्स झाला की दोघांचा काय करायचा गुणाकार करायचा त्या रूट प्रमाणे आपण हे एग्जांपल सोडवलेला आहे आणि त्यानंतर हे दोन रूट पाहिले होते a^b^m म्हणजे हा इंडेक्स या दोघांचा आहे a^m^b^m एग्जांपल पाहू 5 × 6^3 दैट मींस 5^3 हा 3 याचा पण इंडेक्स आहे याचा पण इंडेक्स आहे × 6^3 अगेन 5/7^4 आता भागाकाराचा इंडेक्स असेल तर हा इंडेक्स दोघांचा पण आहे 5^4/7^4 असे रूल्स होते आणि या रूल्स च्या आधारे आता आपण प्रॅक्टिस सेट पुढचा जो 29 आहे तो 29 सॉल्व करायचा प्रयत्न करूया प्रॅक्टिस सेट 29 हा क्वेश्चन आहे आपला फर्स्ट इन ब्रैकेट 15^12 क्यूब ब्रैकेटचा चौथा इंडेक्स आहे त्याची व्हॅल्यू काढायचे आहे सेकंड 3^4^-2 थर्ड 1/7^-3^4 2/5^-2^3^5 6^5^4 ही पहिला 5 एग्जांपल बघू नंतरचे 5 एग्जांपल्स याच प्रमाणे तुम्ही घरी सोडवायचे आहेत सोपे एग्जांपल्स पहिला आपण बेस करून घेऊ 15/12 इंडेक्स आणि इंडेक्स राज्या दोघांचा गुणाकार होतो 3/4 दॅट इज इक्वल टू 15/12 3 × 4 = 12 3 × 12 हे पहिल्याच आन्सर आहे सेकंड एक्झाम्पल 3^4 × -2 4 × -2 = 3^4 × -2 = 8 थर्ड वन 1/7 -3 × 4 = 1/7^-12 इथे एक्झाम्पल होते फक्त आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे इंडेक्स आणि इंडेक्स झाला या दोघांचा गुणाकार करा चारित्रिकम 12 4 × 2 = 8 + 3 × 4 = 12 सिमिलरली हे −2 = 2/5^-2 × -3 सो 2/5 = −3 × −2 = 6 पॉझिटिव्ह 6 इट इज अवर आन्सर विच इज पॉझिटिव्ह 6 नेक्स्ट वन 6^5 × 4 = 6/20 अशा प्रकारे आपण हे 5 एक्झाम्पल पाहिलेले आहेत रूल सिंपल आहे सोपा आहे आपण हा रूल लक्षात घ्या इंडेक्स आणि इंडेक्स झाला की किती लोकांचा काय करायचा गुणाकार करायचा आहे बेसमध्ये काही बदल करायचा नाही हा बेस 15/12 ऐसा ठेवायचा आहे फक्त या दोघांचा गुणाकार 3 × 4 उत्तरामध्ये पुन्हा बेस ऐसा ठेवा 3 × 4 = 12 मी 5 एक्झाम्पल सोडवून दिलेले आहेत पुढची 5 एक्झाम्पल तुम्ही सोडवा क्वेश्चन 2 राइट द फॉलोइंग numbers using positive integer घ्यायचे आहेत आपण आणि पॉझिटिव्ह इंटीजर घेऊन आपण काय करायचे खाली पॉईंट द्यायचे फर्स्ट आहे 2/7^2
negative 2 आता हा इंटीजर नेगेटिव आहे तो काय पाहिजे पॉझिटिव पाहिजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं नेगेटिव जर इंडेक्स असेल तर तो पॉझिटिव करून घ्यायचा असेल तर आपल्याला बेस जो आहे तो मल्टीप्लिकेटिव फॉर्म मध्ये लिहायचा आहे तेव्हा 2 अपॉन 7 चा मल्टीप्लिकेटिव इनव्हर्स काय होतो 7 अपॉन 2 हा मल्टीप्लिकेटिव इनव्हर्स झाला पुन्हा काय व्यवस्था द्या 2 अपॉन 7 चे 7 अपॉन 2 मग हा इंडेक्स चेंज करा नेगेटिव 2 चा काय झाला पॉझिटिव 2 सिमिलरली क्वेश्चन नंबर सेकंड 11 upon 3 raised to negative 5 that means the multiplicative inverse 3 upon 11 negative 5 is equal to positive 5 third 1 upon 6 raised to negative 3 that means the multiplicative inverse 6 is 6 upon 1 is equal to 1 upon 6 is multiplicative inverse 6 negative 3 is equal to positive 3 and 4 y raised to minus 4 या y चा मल्टिप्लिकेटिव इनव्हर्स नेहमी 1 असतो त्यामुळे 1 अपॉन y होईल मल्टिप्लिकेटिव इनव्हर्स नेगेटिव 4 चा काय झाला पॉझिटिव 4 अशा प्रकारे आपण नेगेटिव इंडेक्स पॉझिटिव मध्ये कसा रूपांतरित करायचा हे पाहिलं फक्त बेस जो आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव इनव्हर्स घ्यायचा जसे की 2 अपॉन 7 चा मल्टिप्लिकेटिव इनव्हर्स 7 अपॉन 2 आणि मग नेगेटिव 2 चा काय करायचा आहे पॉझिटिव 2 करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 29 जो संपलेला आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण दिलेली संख्या पॉवर ऑफ 10 मध्ये कशा मांडायचा आणि दिलेल्या संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं याविषयी माहिती पाहणार आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा अँड थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग अँड लिसनिंग मी थँक्स अगेन